शुद्ध सोने आणि चांदीचे सर्वात कमी भाव कमी घडणावर असलेले हॉलमार्क दागिने। वस्तू बदल किंवा कॅश करण्यासाठी वजनात कुठल्याही प्रकारची घट नाही। संपर्क स्वामी ज्वेलर्स, पाथर्डी फाटा, नाशिक, 98 81 60 07 04। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कुटुंबासोबत परदेशी फिरायला गेले। यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तेथील फोटो शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे। याला आज रावसाहेब दानवे यांनी नाशिक मध्ये प्रत्युत्तर दिले। यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले। हे बाप बेटे दर 15 दिवसाला कोणत्या तरी एका परदेशात जाऊन येतात, आम्ही त्यांचं रेकॉर्ड तपासले का, असा सवाल करत त्यांनी टीका केली आहे। बघा, समर्थन करतात हे कुठं जातात यांचं रेकॉर्ड जर तपासलं तर बावनकुळे तर नुसतं मकवलं गेले, पण हे दर 15 दिवसाला बाप बेट्यापैकी कोणतरी एका देशात जाऊन येतात आणि काय काय करतात कधी आम्ही रेकॉर्ड तपासलं का त्याचं? बावनकुळे मकवलं गेले म्हणजे काही नवीन गोष्ट घडली का? बावनकुळे गेले कुठं बसले तर त्याचा फोटो काढून ट्विट करणं हे काही बावनकुळेनं गुन्हा थोडा केला? यांचे फोटो कुठं कुठं आले माहिती का तुम्हाला? दरम्यान मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपमध्ये फोटो वॉर सुरू झाले, त्याच अनुषंगानं आजचं हे टीकास्त्र चालवलेलं आपल्याला बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।